हदनाळे ते युवा नेते उत्तम पाटील यांच्या विजयासाठी ग्रामदैवत चवाटा देवास अभिषेक घालून व विजयासाठी साकडे घातले. हदनाळ तालुका निप्पाणी येथे विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंजार नेते, युवकांची आशास्थान, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उत्तम अण्णा पाटील यांच्या विजयासाठी हदनाळ येथील कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत चवाटा देवास अभिषेक घातला व विजयासाठी साकडे घातले. यावेळी बोलताना मधुकर पाटील म्हणाले, हदनाळ गावासाठी युवा नेते उत्तम पाटील यांचे अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठे योगदान देऊन गावच्या विकासासाठी व देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी काम केलेले आहे. कोणतेही पद नसताना त्यांनी स्वतः या गावाकडे लक्ष देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याचे काम केले. त्यांनी केलेल्या काम याची जाणीव राखून आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन उत्तम पाटलांना या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देऊन आमदार करण्याचे ध्येय आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही प्रत्येक ग्रामस्थांच्या घराघरापर्यंत पोहोचून या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून देण्यासाठी सर्व ग्रामस्थांना सांगितलेले आहे. आम्ही अजनाळमधून सर्वात जास्त मतदान देऊन या निवडणुकीमध्ये निवडून देऊ, असे ते म्हणाले. यावेळी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधुकर पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, मयूर पाटील, शिवाजी पाटील, मारुती पाटील, बाबूराव पाटील, नारायण पाटील, सुधाकर पाटील, बाळासो पाटील, किरण कांबळे, राजू कांबळे व वैभव पाटील, राजाराम पाटील, ओके अक्षय पाटील, गजानन शेटके, अभिजित पाटील, चवाटा मंदिरचे पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.